भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांचा वाढदिवस रविवारी सामाजिक उपक्रम राबून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कळंबोलीतील गुरुद्वारामध्ये 21,000 रुपयांचा धनादेश अमर ठाकूर यांनी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला. कळंबोलीतील गुरुद्वाराने कोरोना महामारीच्या काळात अथक परिश्रम घेत लोकांना मदत करण्याचे कार्य केले आहे. या कार्यामध्ये आपले हे सहकार्य व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांनी 21,000 रुपयांचा धनादेश आपल्या वाढसाचे औचित्य साधून कळंबोली येथील गुरुद्वारामध्ये दिले आहे. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, अजय भैरा, राजू शर्मा, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा नेते हॅपी सिंग, अशोक मोटे, मनराज सिंग, जमीर शेख, गोविंद झा, कामोटी युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जगराज सिंग पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. कळंबोलीमध्ये आज आमचे युवा मोर्चाचे सहकारी अमर ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एखादा उत्सव न करता कोरोनाच्या या संपूर्ण संक्रमण काळामध्ये कळंबोलीच्या गुरुद्वाराने अथक परिश्रम जे घेतलेले आहेत आणि लोकांना मदत करण्याचं कार्य केलं आहे त्या कार्यामध्ये आपला काहीतरी वाटा असावा या भावनेतून आज त्यांना 21,000 रुपयाचा चेक त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देऊ केला. आज या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व आमचे सहकारी आणि विशेषत्वानं अमर ठाकूर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. वेगवेगळ्या ठिकाणी आज स्वच्छता अभियान पार पडलेलं आहे, त्याचबरोबरीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला आहे. सेवा सप्ताह जो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू आहे त्या सेवा सप्ताहामधलं हे एक अनोखं असं योगदान अमर ठाकूर यांनी केलं आहे. मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि वाढदिवसाचं शुभचिंतन करत असताना त्यांना आयुष्यामध्ये भरपूर संधी मिळत राहो आणि त्या माध्यमातून त्यांच्या हातातून अशीच समाजाची सेवा घडू या माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.